आपल्या उज्ज्वल करिअर साठी ही आहे ब्रेकिंग न्यूज। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू। नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत, त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर, जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी, वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग। पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये अद्ययावत असं NICU सुरू करण्यात आलं। यात पूर्ण वाढ न झालेल्या नवजात बालकावर अद्ययावत उपचार करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे। डॉक्टर अजित लांब यांच्या नेतृत्वाखाली ही टीम येथे काम करीत आहे। मी हे पडवे मेडिकल अँड लाईफटाईम हॉस्पिटलच्या नवजात शिशु विभागामध्ये अत्यंत अत्याधुनिक असं हे विभाग आपल्याला पाहायला मिळतं। त्या ठिकाणी आत्ता जस्ट बेबी बॉर्न आहे त्यांच्यावर ट्रीटमेंट जे आहे ते केले जातात आणि अत्याधुनिक अशा पद्धतीचं हा विभाग आहे। आणि या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अजित लांब सर। सर, खूप खूप स्वागत सिंधुदुर्गच्या विशेष भागामध्ये। काय काय सुविधा उपलब्ध आहेत या ठिकाणी आपल्या? आता जर तुम्हाला सुविधाविषयी सांगायचं झालं तर ह्या बेबीच्या उदाहरणापासून आपण चालू करूया। तर ह्या बाळाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा हे बाळ फक्त 7व्या महिन्यात जन्मलं होतं, म्हणजे 28 आठवडे आईच्या पोटात असल्यानंतर। कारण आईला BP त्रास होता आणि BP त्रासाबरोबरच बाळाला रक्तपुरवठा जो आपल्या प्लासेंटामधून बाळाला रक्तपुरवठा व्हायला हवा तो तितका पुरेसा नव्हता, म्हणून त्याच्यामुळे बाळाचं इमर्जन्सी सिझेरियन सेक्शन करावं लागलं। मग ह्या 28 आठवड्याला जी बाळं जन्मतात त्याच्यामध्ये महत्त्वाचे प्रॉब्लेम्स असे येतात की त्यांची जी लंग्ज असतात, फुफ्फुस असतात, ती मॅच्युअर नसतात आणि त्या फुफ्फुसाला श्वास घ्यायची कॅपॅसिटी नसते। आणि कारण ते पूर्ण डेव्हलप होऊन सर्फक्टंट नावाचा पदार्थ त्यांच्या फुफ्फुसामध्ये तयार नसतो झालेला। मग आपल्या इथे पूर्ण सिंधुदुर्गमध्ये आपलं हे एकच हॉस्पिटल आहे की जिथे सर्फक्टंट द्यायची सुविधा आहे। सर्फक्टंट द्यायचं म्हणजे व्हेंटिलेटर लागतं, न्यूरोनॅटोलॉजीचं व्हेंटिलेटर लागतं। मग आपण ह्या बाळाला जन्मल्या 2 डोस दिले सर्फक्टंटचे, 2 डोस दिल्यानंतर आपण 2 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलं। मग हळूहळू व्हेंटिलेटरच्या सेटिंग्स प्रेशर्स कमी करून त्याला व्हेंटिलेटरहून काढलं आणि लगेच 4थ्या दिवशी बाळाला ऑक्सिजन बाळाचा निघून गेला। आणि त्याच्यानंतर आता बाळाला ॲडमिट केलं होतं आपण 15 ऑक्टोंबरला आणि आत्ता बाळ आहे ते 1100 वजनाचं आहे। जवळजवळ आता 1 महिन्यात बाळाची पूर्ण ट्रीटमेंट होऊन आता बाळ पूर्ण दुधावर शिफ्ट झालं आहे। आता फक्त आपण बाळाला दूध देतो आहे 16 ml एका 2 तासाला आणि आता फक्त आपण वजन वाढण्याची वाट बघतो। म्हणजे अशी ही पूर्ण हे राहते, म्हणजे जेव्हा बाळ 28 आठवड्याचं जन्मतं बाळ ते म्हणजे सगळ्यात कमी मॅच्युरिटी राहते। मग दुसरा प्रश्न येतो आपल्या आतड्यांचा, कारण बाळाची आतडी पण तेवढी चांगली तयार नसतात झालेली, ती एकदम पेपर थीन असतात। मग त्याच्यामुळे त्यांना आतड्यांचे विकार होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात, म्हणून त्याच्यासाठी आपल्याकडे सेंट्रल लाईन्स आहेत, आपण TPN पण देऊ शकतो तिथे। आणि अत्यावश्यक सुविधा असं म्हणाल तर जेव्हा कावीळचा वगैरे आजार व्हायला लागतो त्याच्यासाठी फोटोथेरपी युनिट्स आहेत आपल्याकडे। तर एकंदरीत सांगायची गोष्ट अशी आहे की तुमचं अत्यल्प वयाचं बाळ म्हणजे 26 आठवडे 28 आठवड्याचं बाळ पण आपल्या इथे बऱ्यापैकी एकदम चांगलं ठणठणीत आपण घरी पाठवू शकतो, इतक्या सुविधा आपल्या इथे आहेत। हे जे बाळ आहे 7 महिन्याचं डिलिव्हरी केव्हा झाली आणि आता त्याला किती दिवस झाले या ठिकाणी उपचार घेतले? त्याची डिलिव्हरी झाली 15 ऑक्टोबरला आणि आत्ता उपचार घेऊन त्याला आपण म्हणू शकतो की 1 महिना झाला म्हणू शकतो आपण आज, कारण आज 11-12 तारीख आहे। तर आत्तापर्यंतचा प्रवास त्याचा एकदमच म्हणजे बाळाला कोणताच प्रॉब्लेम आलेला नाही, फक्त बाळाच्या फुफ्फुसांचा प्रॉब्लेम होता तो आपण सॉल्व केला, त्याच्यानंतर बाळाला इन्फेक्शनचा प्रॉब्लेम होता तो पण आपण सॉल्व केला आणि आता बाळाचं वजन डेली 20-25 ग्राम वाढत जाते पूर्ण दुधावर शिफ्ट आहे। आता कसं असतं की नवजात शिशू असतात त्यांच्यामध्ये बाळा आईकडून जी बाळाला रोगप्रतिकार क्षमता जाते म्हणजे आपण इम्युनोग्लोबुलिन्स बोलतो की बाळात आईकडून बाळाला जातात, ते जातात ते शेवटच्या ट्रायमिस्टरमध्ये जातात, म्हणजे कधी 6 महिन्याच्या नंतर 8वा, 6वा, 7वा, 8वा आणि 9वा महिना। मग हे बाळ जन्मतात ते कधी जन्मतात? अलीकडेच जन्मतात 7व्या महिन्याला। मग आईकडून जी रोगप्रतिकार क्षमता बाळाला जायला पाहिजे ती गेलेली नसते, म्हणून ह्यांची इम्युनिटी खूपच कमी असते। मग अशा बाळांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, म्हणून आपण ह्यांना रूममध्ये जे ठेवतो त्या रूममध्ये कोणी पण आलं तर पहिले गाऊन घालणे,
हँडवॉश करणे, हँडवॉश करूनच बाळाला टच करणे स्टरलियम वापरून. म्हणजे असं असतं की इथं आम्ही दिवसभर बोलायची गोष्ट झाली तर एक सिस्टर जेव्हा ड्युटी करते इथं 6 तास, तेव्हा त्या 6 तासामध्ये ती एक सिस्टर कमीत कमी 40 वेळा तरी हात धुत असते. कारण त्याची एकच गोष्ट असते की त्यांनी कुठे दुसरीकडे टच केला, ह्याला टच केला फाईलला, तरी त्यांना हात धुवूनच बाळाला टच करावं. आणि हे जे युनिट आहे, आपलं युनिट म्हटलं, असे किती युनिट्स तुमच्या या रूममध्ये अवेलेबल आहेत, जेणेकरून एकाच वेळी? आपल्याकडे 6 युनिट्स असे अवेलेबल आहेत. सर, ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिली माझ्या मते यंत्रणा असेल की पडवेच्या लाईफटाईममध्ये हॉस्पिटलमध्ये सुरू झालेले. हे जर उपचार करायला गेलं तर कुठे आपल्याला जावं लागेल आणि अंदाजे काय खर्च येतो? आता आपल्या इथे तर जवळपास इथे नाही म्हणलं तर कुठे, हा प्रश्न आला तर डायरेक्ट गोव्याला, बांबोळीला जाता येतं किंवा कोल्हापूरला. त्याच्या पलीकडे दुसरीकडे कुठेच यंत्रणा आपल्याकडे अशी नाही आहे. आणि अंतर खूप जास्त आहे आणि तिकडे खर्च पण खूप जास्त, अती जास्त येतो. कंपॅरेटिव्ह टू अदर हॉस्पिटल, या हॉस्पिटलमध्ये काय चार्जेस येतात आणि इतर हॉस्पिटलमध्ये अंदाजे काय चार्जेस त्याचे? आधार हॉस्पिटलला जर कम्पेअर केलं तर आपले चार्जेस हाफच आहेत. आणि आपण बाहेरचं गोव्याचा विचार केला, कोल्हापूरचा विचार केला, तरी त्यांच्यापेक्षा आपले चार्जेस 70% आपण म्हणू शकतो, म्हणजे कमीच आहेत. साधारण आतापर्यंत तुम्ही किती पेशंटवरती हा उपचार झालेला आहे? आता मी इथे जॉईन होऊन झालेले जवळजवळ 1 वर्ष झालेली आहेत. आणि आत्तापर्यंत आम्ही ही अशी कमी वजनाची 72 बालकं काढलेली आहेत. आतापर्यंत 72 बालकं. सर, ह्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या सर एकूण किती स्टाफ आहे जो हा विभाग सांभाळतो? ह्याच्यामध्ये मी आहे, नंतर एक डॉक्टर अमित पाटील आहेत आमचे, ते पण न्यूरोनॅटोलॉजिस्ट आहेत. आणि त्याच्यानंतर आमचा स्टाफ असा पूर्ण, जर असं सिस्टर्सहित बोलायचं झालं तर 24 लोकांचा स्टाफ आहे. सर, खरं तर एक अशा मुलांना हाताळताना खूप काळजी घ्यावी लागते. 24 तास कशी सेवा देतात तुम्ही? 24 तास म्हणजे अवेलेबिलिटी महत्त्वाचं असतं. आमची एका बालकासाठी एकच सिस्टर असते, त्याच पूर्ण लक्ष ठेवतात, एकच सिस्टर, त्या सिस्टर दुसऱ्या कोण्या बालकाला पाहत नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही 24 तास इथे अवेलेबल असतो, नाईट असो डे असो, कधी पण 24 तास बाळाला कुठेही काही प्रॉब्लेम आला तर आम्ही इथेच अवेलेबल असतो हॉस्पिटल. 15 ऑक्टोबरपासून म्हणजे आता महिनाभर याच ठिकाणी आहे बालक? हा, याच ठिकाणी उपचार करू. उपचार म्हणजे उपचाराची गोष्ट अशी की ह्या बाळकाचे उपचार संपतच आलेत. ह्या बाळकाचं आता फक्त वजन वाढायचं गरज आहे. म्हणजे कसं असतं की या बाळकांचं एक मॅच्युरिटी येते, मग एक मॅच्युरिटी आली की ते तोंडानं दूध प्यायला चालू करतात. मग जेव्हा ते तोंडानं दूध प्यायला चालू करतात तेव्हा आपण मग बाळाला घरी डिस्चार्ज करू शकतो की आई दूध पाजू शकते. आता सध्या बाळक हे जे आहे ते तोंडानं पूर्ण दूध पित नाही, हे काही प्रमाणातच दूध पित आहे. बाकीचं दूध आपल्याला हे जे नेझोगॅस्ट्रिक ट्यूब दिसते त्याने आपण गॅवॅच फिंड लावतो, मग तिथं स्लोली ते दूध त्याच्या पोटात जात. सर, हे जर युनिट बघितलं तर एक खर्चिक भाव आहे, अत्याधुनिक पद्धतीचं युनिट म्हणायला हरकत नाही काय? हो, हे अत्याधुनिक म्हणजे माझ्या मते जर तुम्ही इथे बाळकाला घेऊन आलात, तुमच्या काही कारणास्तव नवजात शिशूला तुम्ही इथे ॲडमिट केलं, तर असं एकही कारण आपल्या हॉस्पिटलमध्ये नाही की मी त्याच्यामुळे तुम्हाला म्हणेल की ह्या बाळाला दुसरीकडे घेऊन जा. कारण आपल्याकडे सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे अशी कोणती हे नाही आहे की हा निकष इथे नाही आहे, की हा यंत्र नाही इथं नाही आहे, की ही गोष्ट इथे मिळत नाही आहे म्हणून आम्हाला दुसरीकडे जावं लागतं, अशी गोष्ट कधीच व्हायची शक्यताच नाही. सर, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा मी शेवटच्या टप्प्यामध्ये जातोय. नवजात शिशु विभाग जो पडवेच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे, बघा कशा पद्धतीने अत्यंत स्वच्छ असा हा भाग आहे. आणि अशी युनिट आहे जी नवजात बालकाची, म्हणजे प्री मॅच्युअर जे डिलिव्हरी होतात, ह्या प्री मॅच्युअरच्या डिलिव्हरी झाल्यानंतर त्याचे उपचार करणारे तब्बल 1, 2, 3 नव्हे तर 6 युनिट्स आहेत. जेणेकरून एकाच वेळी जर अनेक छोटी मुलं असतील ज्यांची ट्रीटमेंट करायची असेल, त्याला हा या ठिकाणी एकाच वेळी 6 जणांना उपचार केले जातात. अत्यंत अत्याधुनिक पद्धतीची हा मशिनरी आहे. आणि हे नवजात शिशू आपण बघितलं, त्याच्यावर उपचार करत असताना त्याच्यावर उपचार करणारे स्टाफ जो पण बघितला आहे, हा स्टाफ तुम्हाला उच्च शिक्षित आहे, चांगल्या दर्जाचा स्टाफ आहे. आणि त्यामुळे निश्चितच ह्या ज्या दर्जेदार स्टाफ बरोबर इथे सेवा दिली. आपल्या डॉक्टर पुन्हा लांब सर, नेमकी मशीन काय सर? ही आहे ते SLE व्हेंटिलेटर आहे, SLE 5000 व्हेंटिलेटर. याची जर कॉस्ट बघायला गेलं तर हे 22 लाखाचं यंत्र आहे.
पण ह्या यंत्रावर कोणतंही बाळ, म्हणजे हे नवजात शिशू जे कमी आठवड्याचे ज्यांना फुफ्साचे विकार आहेत ते तर बाळकं बरोबर होणारच, परंतु याच्यामध्ये एक एच एफ ओ मोड कशासाठी लागतो की जेव्हा एखादं जास्त वजनाचं बालक असतं 3 किलोचं 3.5 किलोचं ते आईच्या पोटामध्ये शी करत आणि ते शी ते गिळतं आणि ते शी फुफ्फुसामध्ये जाऊन मेक्कोनियम ॲस्पिरेशन निमोनिया नावाचा खूप म्हणजे जास्तीचा आजार होतो आणि तेव्हा त्या बालकांना आपल्याला 15 दिवस 20-20 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं. म्हणजे एवढं चांगलं वजनाच्या बालकांनासुद्धा फुफ्फुसामध्ये खूप जास्त निमोनिया होतो तेव्हा. मग त्याच्यासाठी हे खास व्हेंटिलेटरमध्ये एच एफ ओ मोडसुद्धा आहे, म्हणजे ते हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर व्हेंटिलेशन म्हणतो आपण त्याला, तो एच एफ ओ मोडमध्ये पण आहे. तो असं व्हेंटिलेटर आपल्या इकडे कुठेच नाही आहे सिंधुदुर्गमध्ये. म्हणजे सर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली तर पूर्वी सिंधुदुर्गातील लोकांना सीझर झाल्यानंतर कोल्हापूर पुणे सांगली बेळगाव कर्नाटकला जावं, त्या सगळ्या सुविधा आता इथं उपलब्ध आहेत आपल्याकडे. सर फार फार धन्यवाद आपल्यासोबत होते अजित लंबा, खूप खूप धन्यवाद सर. आपण बघितलं नवजात शिशू विभागामध्ये आपण सगळ्या बघितल्यानंतर खरोखर तुम्हाला एक आनंद वाटेल, कारण अत्याधुनिक सुविधा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पडवे सारख्या ग्रामीण भागामध्ये लाईफटाईम हॉस्पिटल आणि कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. निश्चितच हे उपचार घेणार बाळ होतं 15 ऑक्टोबरला त्याचा जर जन्म झाला होता 7 महिन्यामध्ये प्रीमॅच्युअर बाळ, आता तब्बल 1 महिनाभर अत्यंत कटाक्षपणे इथे उपचार त्याच्यावर दिले जाईल काय म्हणतात. निश्चितच अशा पद्धतीचे जर डिलिव्हरी प्रीमॅच्युअर जर डिलिव्हरी झालेली असेल आणि तुम्हाला उपचार जर करून घ्यायचे असेल तर पडवेमध्ये तुम्हाला यावं लागलं. याचं कारण असं आहे की 100% जर खर्च मानला तर फक्त 25% एवढाच तुम्हाला खर्च इथे येतो. अतिशय स्वस्त आणि दर्जेदार सेवा देणारं पडवे मेडिकल कॉलेज हे एक कौतुकास्पद हा विभाग चालवतो, याबद्दल निश्चितच त्या विभागाचं कौतुक केलं पाहिजे. कॅमेरामॅन हर्षल सर, भरत केसर, सिंधू लाईव्ह, पडवे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.